कोरोना काळात गेले 9 महिने वॉटर स्पोर्ट्स हा व्यवसाय ठप्प होता. आता शासनाने घेतलेल्या भूमिकेचं व्यावसायिकांनीही स्वागत केलं असून समाधान व्यक्त केलंय. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरनं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी. अनलॉक फेजमध्ये रायगड जिल्ह्यातला पर्यटन व्यवसाय दिवाळीपासून सुरू झाला, मात्र इथल्या वॉटर स्पोर्ट्सला अद्यापही शासनाने परवानगी दिलेली नाही, त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. आत्ता आपण आहोत अलिबाग समुद्री किनारी. या ठिकाणी आपण बघतोय वॉटर स्पोर्ट्ससाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी आहेत, या बोटी समुद्राच्या किनारीच आहेत आणि त्या प्रतीक्षेत आहेत की शासन केव्हा परवानगी देतं. गेले 9 महिने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे आणि त्यामुळे या व्यवसायाचा मोठा परिणाम जो आहे तो इथल्या जनजीवनावरती झाला आहे. वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक असतील किंवा त्यांचे नोकर असतील त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. पर्यटक येत आहेत पण त्यांना देखील हे वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येत नाही. आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत, आपण त्यांना विचारूया. ताई, 9 महिने हा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे, कसं बघताय याच्याकडे, काय काय नेमका परिणाम झाला? पहिली तर आमची घर चालणं त्याच्यावरतीच अवलंबून होती, ती घरं चालत नाही आहे, बंद झालं सगळं. जेवणा पाण्याची आमची सगळ्यांची हाल हवल झाली. मग आमचे सगळे ड्रायव्हर लोकांचे पगार पाणी थकप राहिलेले आहेत, बँकेचे हप्ते राहिलेले आहेत. ह्यामुळे आम्हाला लवकरात लवकर शासनाने लवकरात लवकर चालू करून दिली तर आमच्या पोटापाण्याचा विचार होईल. शासनाला आमची रिक्वेस्ट आहे की आम्हाला लवकर चालू करून देणे. शासन ज्या अटी शर्ती देईल त्या पद्धतीने आम्ही आमचा व्यवसाय सुरू करू, मात्र शासनाने लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी अपेक्षा इथले वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक व्यक्त करत आहेत. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.